शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्येसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक नऊ गुणरूप समास पहिला आशंका नाम। हा जो सगळा समास आहे तो समास प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सांगितलेला आहे। या समासामध्ये परब्रह्माची लक्षणे जी आहेत ती लक्षणे सार्थ सांगितलेली आहेत। निराकार निराधार निर्विकल्प म्हणजे काय? परब्रह्माला आकार नाही आधार नाही त्याच्या ठिकाणी कल्पनाही नाही। निरामय निराभास निरवयव म्हणजे काय? परब्रह्माला सृष्टीच्या आरंभी व शेवटी विकार बाधत नाही आणि म्हणून निरामय परब्रह्माच्या ठिकाणी भासही नाही त्याला आकारही नाही म्हणून तो निरवयव आहे। निरूपम निरालंब निरपेक्ष म्हणजे काय? परब्रह्माला उपमा नाही ते कशावरही अवलंबून नाही आणि त्यास कशाचीही अपेक्षा नाही। निकाम निर्लेप निकर्म म्हणजे काय? तर परब्रह्माला कोणतीही इच्छा नाही त्याला काहीही चिकटत नाही त्याच्या ठिकाणी कोणतेही कर्म नाही। अगणित अकर्तव्य अक्षय म्हणजे काय? तर परब्रह्माचे मोजमाप करता येत नाही ते नीती अनितीच्या पलीकडे आहे आणि त्यास कधीच झीज नाही। अरूप अलक्ष अनंत म्हणजे काय? तर परब्रह्मास कोणतेही रूप नाही ते मनास आकलन होत नाही आणि त्यास कधीही अंत नाही। अपार अढळ अतक्य म्हणजे काय? तर परब्रह्म अमर्यादित आहे त्याचा परतीर कधीही गाठता येत नाही। परब्रह्म आपल्या स्थानाहून कधीही ढळत नाही भ्रष्ट होत नाही। बुद्धीला त्याच्या स्वरूपाबद्दल काहीही कल्पनाच करता येत नाही। अद्वैत अदृश्य अच्युत म्हणजे काय? परब्रह्म अगदी एकच एक आहे। परब्रह्म अतींद्रिय आहे तसेच स्वस्थानाहून ते कधीही खाली घसरत नाही। आणि मग हा समास जो आहे तो परब्रह्माची अनेक लक्षणं सार्थ दिलेली आहेत आणि मग शेवटी समर्थ म्हणतात की अछेद म्हणजे छेदेना अदाह्य म्हणजे जळेना अक्लेद म्हणजे कालवेना परब्रह्म ते परब्रह्म म्हणजे सकळांपरते तयास पाहता आपण चिते हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया। जे परब्रह्माला तोडताही येत नाही ते जळतही नाही ते पाण्याने भिजतही नाही। सांगण्याचे तात्पर्य असे आहे की परब्रह्म साऱ्या दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे। त्याच्यासारखे तेच आहे दुसरे काहीही आपल्याला त्याच्यासारखं सांगता येणार नाही। सद्गुरूची संगत केल्याने हा अनुभव आपल्याला येतो आणि मग परब्रह्माचे स्वरूप काय आहे ते समजते। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अशंकानाम समास पहिला समाप्तम। जय जय रघुवीर समर्थ।